पार्टी की ओर से दो दिवसीय अधिवेशन का आयोजन किया गया था। इस अधिवेशन में पार्टी के कोर कमेटी की ओर से भविष्य के लिए कुछ बड़े निर्णय लिए गए, जिसकी जानकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में दी। पहले असेल की मी सुरुवातीलाच प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी सांगितलं की 60% आम्ही तरुणांना निवडणुकीमध्ये संधी देणार। काल वर्किंग कमिटीमध्ये काँग्रेसने निर्णय केला की 50% जागा ह्या तरुणांना देण्याचा निर्णय केलेला आहे, आणि त्याच्यामुळे दुसरा एक पाऊल त्यांनी टाकलं की एका कुटुंबाला एकच तिकीट, अशा पद्धतीची जी भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे, आणि ती महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू।